परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 25 जुलै व रविवार दिनांक 26 जुलै रोजी परभणी महानगरपालिका व जिल्ह्यातील नागरी भागात 2 दिवस संपूर्णपणे संचारबंदी लागू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात संचारबंदी लागू केल्यानं सलग 8 दिवस बाजारपेठ बंद राहिली. संचारबंदीची मुदत संपल्यानंतर सोमवार दिनांक 20 जुलै पासून गंगाखेड वगळता जिल्हाभरात यापूर्वी परवानगी असलेली सर्व दुकानं उघडण्यास मुभा देण्यात आली होती. गंगाखेडात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्या परिसरातील गावचे लोक खरेदीसाठी पालम शहरात जात आहेत. त्यामुळं पालम शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून रविवार दिनांक 26 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. पालम शहर व 3 किलोमीटर परिसरात हे संचारबंदीचे आदेश लागू राहणार आहेत. त्यामुळं गंगाखेड आणि पालम शहर वगळता जिल्ह्यात इतर सर्वत्र बहुतांश ठिकाणी व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दर शनिवारी व रविवारी बाजारपेठ बंद राहील असे आदेश काढले होते. सोमवारपासून बाजारपेठ सुरू झाल्यानंतर शनिवार व रविवारी बाजारपेठ सुरू राहणार की नाही याबाबत चर्चा होत होती. मात्र शनिवार आणि रविवार हे 2 दिवस जिल्ह्यात कडकपणे संचारबंदी पाळण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.